दयानंद तुमरा येने देखील 6 चेंडू मध्ये 6 षटकार टोकले होते आणि त्याच्यामध्ये आपण पाहतो रॉयल किंग चा खेळाडू विजय कोवरा पहिला मॅच खेळतोय या सीझन मध्ये वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये आणि 6 चेंडू मध्ये 6 षटकार टोकण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावरती नोंदवला आहे. तब्बल एका षटकामध्ये 39 धावा खर्च केल्या आहेत किशोर हरवडे याने. अनिकेत रॉयल किंग यांना आपण पाहतोय स्वराज स्पोर्ट्स प्रोप्रायटर अविनाश ठाकरे यांच्याकडून 15 टी शर्ट्स दिल्या जातील. त्यानंतर बाबू महाले यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस देखील दिलं जाईल रॉयल किंग या खेळाडूला. जबरदस्त कामगिरी विजय कोवरा याचे लगेच आम्ही त्याचा स्कोर देखील आम्ही त्याचा तुमच्यापर्यंत पोहोचतो की वैयक्तिक किती धावा त्याने बनवल्यात आमचे स्कोर नक्कीच दर्शवतील. कारण आतापर्यंत 2 अर्धशतक झालेली आहेत आणि आमचे स्कोर नक्कीच टॅली करतील आणि दर्शवतील की किती धावा बनवल्यात विजय कोवरा या फलंदाजाने. 56 धावा तिसरं अर्धशतक आजच्या दिवसामध्येही आपल्याला पाहायला मिळालंय. धावा आणि 78 धावांचं टार्गेट इथं ठेवलं गेलंय. 24 बॉल आणि विजयासाठी या 78 धावा पूर्ण कराव्या लागतील. जबरदस्त बॅटिंग विजय कोवराची तब्बल 56 धावा त्याने टोकल्यात अर्धशतक त्याच्या नावावरती. 2 रेकॉर्ड्स त्याने आपल्या नावावरती नोंदवलेत. वसई तालुका आदिवासी क्रिकेट अशोक मध्ये डेव्ह्यू मॅच आणि या डेव्ह्यू मॅच मध्ये 6 बॉल मध्ये 6 षटकार आणि अर्धशतक देखील. आदेश वल्वी आणि दीपेश वल्वी हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तर लगेच टॉस करण्यासाठी यायचं आहे जय वाघोबा युवागुरु कुंभारपाडा आणि हिराय स्पोर्ट्स ससुपाडा दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस करण्यासाठी यायचं आहे. आणि आपण पाहतोय या प्रत्येक षटकार चौकारासाठी अवलेसा पहिलाच बॉल काय फटका केला आदेश वल्वी आणि पहिल्याच बॉल वरती षटकार इथे टोकलाय आदेश वल्वियाने. आदेश वल्वियाने जर 6 चेंडू मध्ये 6 षटकार जर टोकले बॉल आलेला आहे तर हिराय स्पोर्ट्स ससुपाडा यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. पहिल्याच बॉल वरती षटकार टोकलाय म्हणजे आदेश वल्वी याने टॉस केला जाईल. अवलेसा पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार. धनेश्वर
हा सामना जर जिंकतो तर धनेश्वर भोईर यांच्याकडून त्यांना बक्षीस देण्यात येईल, 2000 रुपयाचं बक्षीस त्यांना देण्यात येईल. बॅक-टू-बॅक 2 षटकार टोकलेत आणि हा तिसरा षटकार जशास तसं उत्तर. तू ईट मारोगे तर पत्थर मारेंगे हे प्रत्युत्तर दिले जाते आदेश करून. 3 बॉल 3 षटकार आलेले आहेत आणि धनेश्वरशी भोईर यांच्याकडून प्रत्येक षटकाराला प्रत्येक चौकाराला 100 रुपयाचं बक्षीस देखील जाहीर झालेलं आहे. आणि आतापर्यंत बक्षीस जर भेटलं तर नक्कीच भरपूर बक्षीस फटकावलंय. आणि आदेश वल्बियाला 500 रुपये लागू झालेले आहेत, 500 रुपयाचं बक्षीस इथे जाहीर झालंय आदेश वल्बी साठी. सुपर बॅटिंग, जे कामगिरी आहे विजय याने केली होती तीच कामगिरी इथे आदेश वल्वे देखील करतोय. अवलेस घुटना टेक और कॅच, देख कॅच पगावलाय. नक्की असं वाटलं होतं की हा चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर जातोय, मात्र अगदी सीमारेषा जवळ हा झेल पकडला गेलाय. आकाश आणि हा झेल पकडलाय, चांगला झेल, सुपर झेल, नक्कीच चांगली कामगिरी त्याने केली होती आदेश वाले. 3 बॉल मध्ये 3 षटकार त्याने टोकले. धावा फलकावरती, आणखीन विजयासाठी 60 धावांची गरज असेल. न्यू बॅट्समन आपण पाहतोय बॉलिंग बॅटिंग साठी, किरण म्हसे हा न्यू बॅट्समन आलाय. आदेश वल्वी बादोन माघारी परतलाय, दीपेश नाव स्ट्राइक इन वरती, स्ट्राइक वरती किरण. फुलटॉस बॉल, हा चेंडू कार्पेटच्या सहाने येतोय, सरळ सीमारेषा बाहेर. सौकार सरला चेंडू येऊन गणपती बाप्पांच्या प्रतिमेला येऊन आदळतोय. गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी हा चेंडू आला होता. चांगला आशीर्वाद मिळाला आहे गायत्री माता ससुपाडा या टीमला. शेवटचा बॉल 22 धावा फलकावरती, पुन्हा एकदा हा चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर जातो. षटकार, या षटकारानं 10 फलक 28 धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये 28 धावा म्हणजे येणारे चेंडू असेल 18 बॉल मध्ये आणखीन 50 धावांची गरज असेल. काय मॅच पाहायला मिळतोय, षटकारांचा पाऊस अक्षरशः पडतोय आणि बक्षिसांचा वर्षा, बक्षिसांचा पाऊस देखील. 18 बॉल आणि विजयासाठी 50 धावांची गरज, 78 धावांचं टार्गेट आहे. आतापर्यंत जर म्हणलं तर 74 धावा 4 ओव्हरमध्ये पूर्ण झाल्यात गावदेव स्पोर्ट शिलोत्तरच्या मैदानावरती. साईली वन डोंगरीपाडा या टीमने तर 74 धावा चेस केल्या होत्या 4 ओव्हरमध्ये, म्हणजे होऊ शकतात करून दाखवा लागेल. आणि आपण पाहतो की आतापर्यंत पहिल्याच ओव्हरमध्ये चांगली सुरुवात करून दिलाय आदेश, त्यानंतर किरण म्हसे याने तब्बल 28 धावा. मात्र येणारा जो गोलंदाज असेल थोडासा प्रेशर मध्ये असेल. 18 बॉल 50 धावा. दुसरा षटक हातण्यासाठी विजय कोहरा, ज्याने 6 बॉल मध्ये 6 षटकार टोकलेत. तो विजय कोहरा आपल्याला बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल विजयाचा सीमारेषा पार पाठवला जातो, मिळतील 6 धावा षटकार. दीपेश वल्वी देखील षटकारने सुरुवात करतोय, आदेशाने षटकाराने सुरुवात केली होती, त्यानंतर दीपेश वल्वी देखील षटकाराने सुरुवात करतोय. पंच थोडस सल्ला मसाला करत असताना षटकार, 10 फलक 34 धावसंख्येवरती. आणखीन विजयासाठी 44 धावांची गरज. आणि बघा जेटीसीने देखील ज्या जिकडे चेंडू जातो तिकडे आपला कॅमेरा नक्कीच फोकस करतोय. चांगलं कव्हरेज इथे दिलं जातं जेटीसी मार्फत, क्लीन अँड नीट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा हवाई सफर गॅप मध्ये आहे,
मिळतील चार धावा, तुम्ही षटकार चौकार मारले आम्ही देखील षटकार चौकार मारू आणि या विजयाच्या दिशेने वाटचाल करू हाच निर्धार घेऊन हे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरलेत। षटकार चौकार धावफलक धावफलक आपण पाहतो 38 धावसंख्येवरती, आता मात्र 40 धावांची गरज। असं वाटलं होतं की रॉयल किंग हा संघ हा सामना एक तर्फा जिंकेल, मात्र तसं काही झालेलं नाही आतापर्यंत। आपण पाहतो अबलेस ब्लॉकमध्ये चेंडू आतलाय, विकेट किपर चेंडू पर्यंत पोहोचतो, तोपर्यंत एक धाव ही कंप्लीट झाली या एका धावणेश धावफलक 39 धावसंख्येवरती। आतापर्यंत 9 बॉल मध्ये 39 धावा लागल्यात, आणखीन 15 बॉल मध्ये 39 धावा पूर्ण करायचे आहेत। 9 बॉल मध्ये 39 धावा लागल्यात, मात्र आणखीन 15 बॉल मध्ये 39 धावा करायचे आहेत, होऊ शकतात कारण आतापर्यंत 9 बॉल मध्ये 39 धावा लागल्यात। अबलेस पुन्हा एकदा चांगला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षण डीप मध्ये एक धाव कंप्लीट इथे केली जाईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो, यस पंच दोन धावा। फक्त एकच धाव कारण क्रॉसिंग होणं गरजेचं आहे, लक्षात घ्या जोपर्यंत क्रॉसिंग होणार नाहीये तोपर्यंत तुम्हाला धाव देखील मिळणार नाहीये, एकच धाव असेल। चाळीस धावा धावफलकावरती, अबलेस पुन्हा एकदा हा गॅप मध्ये फटका केला, क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला फील्ड केला जाईल अगदी सीमारेषा जवळ, हा चेंडू फील्ड केला गेला तोपर्यंत दोन धावा या कंप्लीट झाल्या, या दोन धावा आणि या दोन धावांचे धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 42 धावसंख्येवरती 13 बॉल आणि 36 धावांची गरज। आपण पाहतो ज्या शेवटच्या षटकामध्ये 39 धावा खर्च झाला होता त्या 39 धावा राहिल्यात दोन ओव्हर मध्ये पूर्ण करण्यासाठी, एक बॉल अधिक बाकी असेल या षटकामध्ये। त्यामुळेच विकेट किपर नाही चेंडू सोडून दिलाय, पंच वळतात दर्शवतात व्हाइट बॉल एक्स्ट्रा धाव, हा फलक 44 धावसंख्येवरती। काय सुरुवात केलंय आपल्या होम ग्राउंड वरती खेळतोय गायत्री माता ससुबाडा हा संघ आणि चांगली सुरुवात देखील झालंय। हा बोलेस नो बॉल, नो चेंडू ते आत आलाय आणि धावच्या स्वरूपात मात्र फलंदाज बाद होईल, फलंदाज बाद होतो मात्र नो चेंडू, एक एक्स्ट्रा चेंडू इथे हाताला गेलाय आणि पुढचा चेंडू हा फील्ड असेल। धावफलक आपण पाहतो 45 धावा या धावफलकावरती लागला गेल्यात, नवीन बॅट्समन येतोय तो म्हणजे किशोर हरबट येतोय, किशोर याने शेवटच्या ओव्हर मध्ये तब्बल 39 धावा खर्च केल्या होत्या, त्या धावा पूर्ण करण्यासाठी नक्कीच त्याला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलंय। हा जर सामना जर जिंकला तर धनेश्वर भोईर यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल गायत्री माता ससुबाडा या टीमला, आणि त्यांच्या माध्यमातून पाहतो की प्रत्येक षटकाराला प्रत्येक चौकाराला 100 बक्षीस देखील जाहीर झालेलं आहे, हे बक्षीस 3 दिवसांसाठी लागू आहे। अबलेस मिस्टर स्टोक बक्षीस एज होत गेली, मात्र विकेट किपरने केले चुकी, विकेट किपरने केले चुकी, मात्र फ्री हिट होता, फ्री हिट वरती फलंदाज बाद होऊ शकला नसता, एक धाव जरूर मिळालाय या एका धावणीशी धाव फलक 46 धावसंख्येवरती, 46 धावा धाव फलकावरती, आणखीन 12 बॉल 32 धावींची गरज, 12 चेंडू 32 धावा, आतापर्यंत 23 सरासरीने धावा धाव फलकावरती लागल्यात, आणखीन 16 सरासरीने या 32 धावा पूर्ण करायच्या आहेत। आणि आपण पाहतोय की अजूनही दीपेश वल्वी हा मैदानाच्या आतमध्ये आहे, त्यानंतर किशोर हरबट देखील आहे मैदानाच्या आतमध्ये,
नरेश तो नरेश टोकरे रॉयल किंग्स या संघाकडून पहिल्या इनिंग मध्ये चांगली बॅटिंग, षटकारांचा अक्षरशः पाऊस पडला या इनिंग मध्ये खेळला, षटकारांचा पाऊस पडताना पाहायला मिळाला आहे. ह्या ओव्हरला सचिन डावाई सफर करतो, शतरक्षक खरा तांगिरी, मौका भी दिया और चौका भी दिया, फोर रन्स, आणखी एक चौकार. क्या सोला की मॅच, दीपेश वलभियाचा झेल सोडला आहे. मी तर म्हणेन हा मॅच सोडला या शतरक्षकाने. धाव फलक 50 या धावसंख्येवरती, 13 बॉल मध्ये 50 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. कोटाचा बॉल, विजय शतरक्षक आहे. नो बॉल, नो बॉल, नशिबाची साथ, नशिबी बहादूर का साथ देता है आणि इथे नशीब नक्कीच साथ देताना पाहायला मिळतोय. मला वाटतं या शतरक्षक थर्ड सर्कलच्या बाहेर होता. बघा पंचांची नजर किती करडी नजर आहे. अवलेसचा फ्रेडचा चिडवता फायदा उचलता आलेला नाहीये. एक धाव इथे कंप्लीट केली जाईल या एका धावणीशी. धाव फलक जाऊन पोहोचते तो म्हणजे 54 या धावसंख्येवरती. 10 बॉल 24 धावींची गरज. भावेश भोईर यांचे आगमन झाले, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. अवलेसचा पुन्हा एकदा आला, फर्स्ट स्ट्रोक पाहायला मिळतो, गिरते पडते और चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. शतरक्षक धावतो पडतो मात्र चेंडू त्याला अडवता येत नाहीये, चेंडू निघून जातो सीमा रेषेच्या बाहेर. बघा पुन्हा एकदा आपल्या स्क्रीन वरती दर्शवलं जाईल कशा प्रकारे फटका खेळला होता. गोलंदाज जमिनीवरती पडला, त्यानंतर शतरक्षक देखील आपण पाहतोय जमिनीवरती पडला गेला आणि त्याचा फायदा उचललाय. 4 धावा मिळाल्यात. धाव फलक 58 या धावसंख्येवरती. विजयासाठी आणखीन 20 धावींची गरज. 9 चेंडू 20 धावा. हा सामना जर जिंकला तर धनेश्वर भोईर यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. त्यानंतर आदेश वल्वी याला 500 रुपयाचं बक्षीस अगोदर झालेलं आहे. 3 षटकारांसाठी 9 बॉल आणि विजयासाठी 20 धावींची गरज. जो रेकॉर्ड नोंदवला होता वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये साई 11 डोंगरीवाडा या टीमनं 74 धावा त्याने दुसऱ्या इनिंग मध्ये चेस केल्या होत्या. या धावा जर चेस होत असेल तर आणखीन एक रेकॉर्ड नोंदवला जाईल. साई गायत्री माता सुसुमड या टीम वरती फुलटॉस बॉल हा चेंडू आला या लागा क्षेत्रामध्ये. खराब क्षेत्ररक्षण, बघा नशीब, नशिबाचा चौकार मी तर म्हणेन. पुन्हा एकदा नशिबाची साथ मिळते ती म्हणजे गायत्री माता ससुवाडा या टीमला. बॅक टू बॅक हाच चौकार येताना पाहायला मिळाला. 10 फलक 62 या धावसंख्येवरती. 62 62 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. यावेळेस चेंडूमध्ये शतरक्षक चेंडूच्या खाली आणि ह्यावेळेस मात्र झेल पकडला गेलाय. टायमिंग व्यवस्थित साधलं नव्हतं, ज्या प्रकारे फटका खेळायला हवा होता त्या प्रकारे फटका कनेक्ट झाला नव्हता बॅटच्या पट्ट्यामध्ये. आपण पाहतो बघा कशा प्रकारे फटका खेळला होता. थोडासा उचली घेणारा बॉल, मिस टाइम स्टोर झाला आणि विजय कोरा यांनी चांगला झेल देखील पकडला. 62 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आणखीन 16 धावींची गरज. चेंडू शिल्लक आहे ते 7 बॉल आणि विजयासाठी 16 धावा. एक बॉल अद्याप बाकी असेल. दीपेश वल्वी अजूनही आहे मैदानाच्या आतमध्ये. ही एक महत्वाची बाब. प्रदीप वरठा नव्याने आलेला फलंदाज
प्रदीप साठी हा चेंडू त्याची एज घेते होती बॉटम वरती आणि हा चेंडू लागला होता। 16 धावा या ओव्हर मध्ये खर्च केल्यात, 32 धावांची गरज होती आणि 16 धावा आल्यात, आणखीन 16 धावांची गरज, 6 चेंडू आणि 16 धावा, काय मॅच रंगलाय। काटे के टक्कर, 4 में शक्कर नहीं तो पीने में क्या मजा, और मैच में टक्कर नहीं तो देखने में क्या मजा। जयेश टुकले यांनी से वाक्य म्हणत असतात आणि नक्कीच एक काटे की टक्कर आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये। जबरदस्त कामगिरी आदेश वल्वी याने सुरुवात करून दिली, त्यानंतर कुठल्याही खेळाडूने मागे वळून पाहिलेला नाहीये। जो फलंदाज येतो तो मोठे फटके खेळतोय आणि 100% योगदान देतोय आपल्या संघासाठी। 6 बॉल आणि विजयासाठी 16 धावांची गरज, 62 धावा दहा फलकावरती लागल्या आहेत 3 ओव्हर मध्ये। संतोष जाधव होतो बॉलिंग मार्क वरती, 16 धावांची गरज, पहिलाच बॉल हवाई सफर करतो आणि सीमारेषेच्या बाहेर देखील जातो। षटकार, षटकारने स्वागत केलं जातं या संतोष जाधवचं। बघा पहिल्याच बॉल वरती षटकार टोकलाय, झोन मध्ये आचू आपल्याला दीपेश वळवी याच्या, आणि दीपेश आणि चेंडू हा सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय। 5 बॉल आणि विजयासाठी आता मात्र 10 धावांची गरज। हा चेंडू मात्र उसळी येणारा, बीट करून जातो फलंदाजाला। 4 बॉल आणि 10 धावांची गरज, कट्टोकट सामना आतापर्यंत प्रेक्षकांना पाहायला मिळतोय। जे प्रेक्षक ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेत आहेत ते नक्कीच भरपूर खुश झाले असतील कि सामना असावा तर असा। अबोले सरळ बॅटने हा चेंडू एका टप्प्याने जातो सीमारेषेच्या बाहेर, आता मात्र 3 बॉल आणि विजयासाठी 6 धावांची गरज। 3 बॉल 6 धावा, 78 धावा देखील कमी पडल्यात मित्र म्हणून रॉयल किंग या संघासाठी, कारण ज्या प्रकारे बॅटिंग करतायत गायत्री माता ससुरवाडा टीमचे बॅट्समन दीपेश वळवे। आतापर्यंत पाहतोया 30 या धावसंख्येवरती तो वैयक्तिक खेळतोय, जबरदस्त कामगिरी। 3 चेंडू आणि 6 धावांची गरज, आतमध्ये कोणी जाणार नाही लक्षात घ्या, मॅच संपला तर आतमध्ये कोणी जाणार नाहीये। 3 बॉल 6 धावांची गरज, हा चेंडू सोडून दिलाय मात्र गरगन गिरकी घेतलाय या बॉलरने। चेंडू पहिल्यांदा वळण घेतो आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये, यशस्वीच्या हातामध्ये। 2 बॉल 6 धावांची गरज, 2 चेंडू 6 धावा, शॉटम पूल अँड पॉवरफुल मॅच फिनिश इथे करतो या षटकाराशी। एक बॉल राखून इथे सामना जिंकतोय हिराई स्पोर्ट्स ससुबाडा संघाचे खेळाडू भरपूर खुश झालेत या कामगिरीवरती, कारण 78 धावा एक बॉल राखून इथे विन करतोय गायत्री माता ससुबाडा संघ। जबरदस्त कामगिरी, हाय लक रॉयल किंग, तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच गायत्री माता ससुबाडा टीम आपल्या होम ग्राउंड वरती। जबरदस्त कामगिरी नो डाउट, दीपेश वळवे ही इज द मॅन ऑफ द मॅच। दीपेश वळवे ठरतो मॅन ऑफ द मॅच, त्यानंतर धनेश्वरची भोर यांच्याकडून केलं पाचशेचं बक्षीस दीपेश याच्यासाठी। मॅच विनिंग पारी तिथं वैयक्तिक जर विचार केला तर 13 बॉल मध्ये 36 धावा त्याने बनवल्यात।